नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आजपर्यंत मी आतापर्यंत आपल्याशी बातम्यांच्या माध्यमातून आपल्या संपर्कात सतत होतो। अनेक बातम्या आपल्या भागातल्या मी आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत। आजपासून एक नवीन प्रयोग मी करत आहे। या प्रयोगानुसार विविध ज्या घटना घडताय किंवा जे आता आपल्या समोर जे प्रश्न आहेत, या एक एक प्रश्न आपण हाताळायला सुरुवात करणार आहोत। आजपर्यंत जे मी बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत त्यातल्या अनेक विषय किंवा तुम्ही तुमच्या सूचना ज्या आहेत या कमेंट्सच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवलेले आहेत। आजपासून एक आपण एक वेगळा प्रयोग करतोय। बातम्यांच्या बरोबर बातम्या तर यापुढे देतच राहणार आहे, मात्र काही विषय आपण हाताळण्यास सुरुवात केलेली आहे। यामध्ये विषयांची माहिती किंवा त्याचं थोडंसं विश्लेषण मी करणार आहे आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्या विषयाच्या संदर्भात हे तुम्ही स्पष्ट करायचं आहे। त्याच्यासाठी दोन गोष्टी करायच्या आहेत। एक कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट्स तर द्यायचेच आहेत, ते तर तुम्ही देऊ शकताच, पण जर शक्य झालं तर एक 5 ते 10 सेकंदाची व्हिडिओ क्लिप मोबाईलवर तुम्ही शूट करून माझ्या नंबरवर व्हॉट्सअप केलीत, जो नंबर मी शेवटी देत असतो त्या नंबरवर जर व्हॉट्सअप केले तर 2 दिवसानंतर तुम्हाला काय वाटतं त्या विषयाबद्दल याची माहिती आपण पुन्हा ती प्रसारित करणार आहोत। आजचा विषय आहे, आज महाराष्ट्र सरकारने जी सूट दिलेली आहे विविध क्षेत्रांमध्ये नागरिकांना, दुकानदारांना किंवा ज्या गाड्यांना सूट दिलेली आहे, प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जी सूट दिलेली आहे, ही योग्य की अयोग्य? ठाकरे सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे हा योग्य आहे की अयोग्य आहे, या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, लॉकडाऊन 3 सुरू झाला आणि 18 मेपर्यंत लॉकडाऊन 3चा कालावधी आहे। केंद्र सरकारने काहीतरी विचार करून किंवा काही तज्ज्ञ लोकांशी विचार करून हा निर्णय घेतला असेल आणि लॉकडाऊन 3 हा सुरुवात केली असेल। लॉकडाऊन 3 सुरुवात करताना पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि आपापल्या राज्याच्या परिस्थितीनुसार तुम्ही निर्णय घ्या असं सांगण्यात आलेलं होतं। महाराष्ट्राबद्दल जर विचार केला तर महाराष्ट्राच्या ठाकरे सरकारने म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन वाढवण्यासाठी सहमती दर्शवली होती, कारण की त्यावेळेस महाराष्ट्रातल्या केसेसची जी संख्या आहे, कोरोनाच्या पेशंटची संख्या ही वाढत होती। मात्र गेल्या काही 5-7 दिवसापासून किंवा आठवड्याभरापासून असं चित्र दिसून येत आहे की वेगवेगळ्या सवलती द्यायला ठाकरे सरकारने सुरुवात केलेली आहे। म्हणजे का माहीत नाही, म्हणजे हा निर्णय घ्यायला त्यांना असं का वाटलं, कारण ते सतत नागरिकांशी बोलत असतात, TV माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ते समोर येत असतात, त्यावेळेस ते सातत्याने सांगत असतात की बाबांनो आम्ही तुम्हाला सूट देतो आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळा, आम्ही काही काही सूट तुम्हाला देत असतो। परंतु आपण जर नीट लक्ष दिलं असेल, जे चॅनल TV चॅनलच्या माध्यमातून जर आपण पाहिलं, भाजी खरेदी करण्यासाठी आपण सवलती दिलेल्या होत्या, त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगची कशा पद्धतीने वाट लागली, म्हणजे का तिथं फज्जा उडाला हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। म्हणजे ते पहिलं उदाहरण होतं। दुसरं उदाहरण होतं किराणा मालचे दुकानं उघडण्यासाठी ज्यावेळेस आपण परवानगी दिली, किराणा मालचे दुकानं उघडण्यासाठी जेव्हा परवानगी दिली तर त्या किराणा मालच्या दुकानावर कधी धान्य मिळणारच नाही अशा पद्धतीने ज्यावेळेस नागरिकांनी गर्दी केली आणि झुंबड त्या ठिकाणी उडाली, सोशल डिस्टन्सिंगचं पालन त्या ठिकाणी झालंच नाही आणि त्यामुळे गर्दी वाढत गेली। तिसरं ज्यावेळेस आपलं उदाहरण जे नुकतंच महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे, महाराष्ट्र सरकारने दारू विक्रीसाठी जी परवानगी दिली आपण ती पाहिली, किती भव्य दिव्य अशी रांग लागलेली होती। यामध्ये नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावं, नियमांचं पालन करावं, आम्ही सूट देतो, आपण नागरिकांवर किती वेळा भरोसा ठेवणार? जो नागरिक भाजी खरेदी करायला एवढी गर्दी करू शकतो, जो नागरिक किराणा माल खरेदी करायला एवढी गर्दी करू शकतो, तो दारूच्या दुकानांमध्ये सभ्यपणे वागेल अशी अपेक्षा करणंच हे मुळात सरकारचा म्हणजे निर्णय तो कसा घेतला हेच मला कळत नाही। नागरिक आपल्या भागामधले एवढे सुशिक्षित असते तर हा प्रकोप एवढा वाढलाच नसता। सरकारला ह्या गोष्टीची जाणीव पाहिजे, म्हणजे
आता हा जो लॉकडाऊन 17 तारखेपर्यंत केंद्र सरकारने दिला आहे, हा आत्ता म्हणजे 1 तारखेपासून हळूहळू हळूहळू एक एक गोष्ट त्यांनी महाराष्ट्र सरकारने कमी करायला सुरुवात केली. काही ठिकाणी 5 दुकानं उघडा, लाईनशीर असतील तर टप्प्याटप्प्याने दुकानं उघडा, सोमवारी वेगळे मंगळवारी वेगळे असे दुकानं उघडून बघा. अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे त्यामुळं काही चालना देत आहेत येते का ते आपण बघूयात. आपण जर कमीत कमी 17 तारखेपर्यंत आपण वाढ बघितली असती, पुणे आणि मुंबई ह्या 2 शहरांमधले जे प्रमाण आपण पेशंटचं वाढतं आहे ते नियंत्रणात अजून आलेलंच नाही आहे. म्हणजे आपण जर परदेशी जर विचार केलात, अमेरिका असेल, इस्रायल असेल, स्पेन असेल, इटली असेल, वुहान ज्या ठिकाणावर चीन जिथनं हा रोग सुरू झाला त्यांनी कंटिन्युअस 75 दिवस लॉकडाऊन ठेवलं होतं. ज्या दिवशी त्यांचे पेशंट झिरो झाले, त्या शहरातले पेशंट झिरो झाल्यानंतर त्यांनी लॉकडाऊन उघडण्याचा विचार चालू केला आणि त्यांनी तो लॉकडाऊन उघडला, त्यानंतर उघडला. पण आपल्याकडं तर झिरो नाहीच हो, इथं पेशंट रोज 100 100 200 200 एका शहरामध्ये पेशंट वाढत आहेत. असं असताना आपण लॉकडाऊन उघडण्याचा निर्णय घेतो आहे, सुट्ट्या म्हणजे काही सवलतीच्या दरामध्ये लॉकडाऊन उघडतो आहे. म्हणजे हा लॉकडाऊन नाही आहे, रात्री 7 ते 7 लॉकडाऊन. अहो ह्या काळात तर लोकं झोपलेलीच असतात, 2-3 तास अजून जर पुढं मागं जर पाहिलं तर लोकं झोपलेलीच असतात. मग ह्या लॉकडाऊनचा उपयोग काय? खरं तर 17 तारखेपर्यंत वाट बघणे गरजेचे होते. त्या काळापर्यंत पेशंटची संख्या जर नियंत्रणात आली असती तर मात्र हळूहळू त्यानंतर आपण सूट द्यायला सुरुवात करायला हरकत नव्हती. तज्ज्ञ मंडळी आपल्याबरोबर आहेत, सरकारचे सचिव मंडळी जे असतात, अर्थतज्ज्ञ असतील, वैद्यकीय सल्लागार असतील, हे सर्व मंडळी आपल्याबरोबर असतील. पण हा निर्णय का घेतला जातो? सगळेजण म्हणतात की उद्धव ठाकरे हे तसे राजकारणी नाही आहेत, म्हणजे त्यांना राजकारणातले छक्केबंजे करायला जमत नाहीत. खरं आहे, त्यांना म्हणजे तसा अनुभव पण नाही आहे, त्यामुळं कदाचित वर्षा बंगल्यावर बसून ज्यावेळेस निर्णय घेतले जातात ते अतिशय सौम्य आणि नागरिकांच्या बाजूनी किंवा नागरिकांचा विचार करून किंवा राज्याचा विचार करून असा घेतला जातो. माझी उद्धव ठाकरेंना विनंती आहे, आपण वर्षावर नक्कीच आहात, मुख्यमंत्री आहात, मुख्यमंत्री राहावा, मुख्यमंत्री असणं गरजेचं आहे. आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला अभिमानाची गोष्ट आहे. मात्र तुम्ही ज्यावेळेस निर्णय घेता ते मातोश्रीवर बसून निर्णय घ्या, मातोश्री स्टाईलने निर्णय घ्या, तरच आपल्याला ह्या लढ्यातला यश मिळू शकतं. कोरोनाचा जो लढा आहे त्याच्यापासून यश मिळू शकतं. मातोश्री स्टाईलचे निर्णय म्हणजे तुम्हाला हे चांगलंच माहिती आहेत, साहेब ज्या पद्धतीने निर्णय घ्यायचे, कठोर निर्णय, आणि आज त्या कठोर निर्णयाची गरज महाराष्ट्राला आहे. मुख्यमंत्री असताना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात, वेगवेगळे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात, आर्थिक नाडीसुद्धा आपल्याला सांभाळायची असती. आपण जर लोक जिवंत नाही राहिले तर त्या अर्थव्यवस्थेला किंवा त्या आर्थिक नाडीला करायचं काय? आज प्राथमिकता आहे लोकांचे प्राण वाचवणे, कमीत कमी जीव लोकांचे जातील यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आजची परिस्थिती ती आहे. ठीक आहे, 17 तारखेच्या नंतर आपण अर्थव्यवस्थेचा विचार करू शकतो, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये करण्यासारख्या. पण मला वाटत नाही की आज ह्या जी आत्ता जी आपण सूट दिलेली आहे, या सूट दिल्यामुळे आपल्याला 17 तारखेचा लॉकडाऊन तिथं संपवता येईल. या काळामध्ये जो संसर्ग वाढलेला आहे, जो एकमेकांशी आज आम्ही मेडिकल स्टोअरमध्ये आम्ही कंटिन्यू बघतो, लोक क्रोसिनच्या 2 गोळ्या, डोकोदुखीच्या 2 गोळ्या, इनोचं पाकिट, अशा गोष्टी घ्यायला मेडिकलमध्ये येतात. किराणा मालाचे दुकानं मी उद्धव ठाकरेंना विनंती करेल की तुम्ही शिवसैनिकांच्या मार्फत संपूर्ण राज्यातनं अहवाल मागवा किराणा दुकानातनं. मागच्या 15 ते 20 दिवसामध्ये किराणा मालाच्या दुकानातनं जास्त काय खरेदी केले गेले? गहू, तांदूळ, तेल, मीठ ह्याबरोबरच ह्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात मॅगी, पॉपकॉर्न, तुमचं मैदा, पिझ्झा, त्याचा बेस, त्याचं साहित्य ह्यासारख्या खरेदी वाढलेल्या आहेत. म्हणजे आमच्या काही दुकानदार मित्रांनी सांगितलं, जेवढा मैदा आम्ही दिवाळीत विकला नाही तेवढा मैदा आम्ही आत्ता विकतो आहे, आत्ता विकला गेलेला आहे. मग हे जर नागरिकांना आपण सवलती का दिलेल्या आहेत की त्यांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, जीवनावश्यक वस्तूंपासून ते अलिप्त राहू नयेत म्हणून आपण किराणा माल दुकानांना परवानगी दिलेली आहे.
पण जर किराणा माल दुकानांमधनं जर ह्या गोष्टी विकल्या जात असतील तर त्याचा उपयोग काय? उलट आत्ता या शेवटच्या क्षणाला 17 तारखेपर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये जर आपण 7 तारखेपासून 17 तारखेपर्यंत म्हणजे शेवटचे जे 10 दिवस आपले आहेत या शेवटच्या 10 दिवसांमध्ये जर कडक लॉकडाऊन पाळला असता जो सुरुवातीला होता, सुरुवातीला लोकांनी घाबरून किंवा विचार करून या लॉकडाऊनवर इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रतिसाद दिलेला होता, तो तशा पद्धतीचा जर लॉकडाऊन पुन्हा इवन कर्फ्यू जरी लावायची वेळ आली, 7 दिवस कर्फ्यू, आज तुम्ही 3 दिवस नागरिकांना वेळ द्या, तुम्हाला जे काही खरेदी करायचं आहे, जे साहित्य खरेदी करायचं आहे, जे धान्य खरेदी करायचं आहे, 7 दिवस पुरेल एवढा धान्य साठा तुम्ही खरेदी करून घ्या, 7 दिवस दूध पिला नाहीत कोणी मारणार नाही, काळा चहा प्या, शरीराला ब्लॅक टी चांगला असतो, ब्लॅक टी घ्या, मात्र 7 दिवस जर कडक कर्फ्यू लावला, प्रत्येक चौकात पोलीस उभा करा, एक जण जरी बाहेर पडला तर मात्र त्याच्यावर कडक कारवाई। हां, ह्याच्यामध्ये जे गरीब आहेत, झोपडपट्टीमध्ये राहतात, जे 7 दिवसाचं धान्य घेऊ शकत नाहीत, त्यांच्या तेवढी आता परिस्थिती राहिली नाही, आर्थिक संकटामध्ये आहेत, त्यांच्यासाठी पर्याय आहे ना, जे अन्नछत्र आपण सुरू केलेले आहेत, अन्नछत्रांमध्ये काम करणारे जे स्वयंसेवक आहेत त्यांनाच फक्त बाहेर फिरण्याची परवानगी द्या। प्रत्येक झोपडपट्टी म्हणजे खासदार, आमदार आणि नगरसेवक यांची साखळी तयार करा, नगरसेवकांनी त्याच्या भागातले जेवढे गरजू लोक आहेत, गोरगरीब आहेत, त्यांची यादी त्यांच्याकडे असणार आहे। गेले वर्ष 1.5 वर्ष ते आपल्या भागातले नगरसेवक आहेत, म्हणजे पुण्याचा विचार जर केला तर जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांना त्यांच्या भागातल्या झोपडपट्टी माहिती आहेत, चाळ माहिती आहे, ज्या ठिकाणी आर्थिक गरजच आहे, ज्यांना मदतीची गरज आहे तो भागसुद्धा त्यांना माहिती आहे। त्या भागातील लोकांपर्यंत सकाळ, दुपार, संध्याकाळ तिन्ही वेळेत जेवण पोहोचेल याची व्यवस्था करण्याची जबाबदारी त्या भागातील नगरसेवक, त्या भागातील आमदार आणि त्या शहरातला खासदार या तिघांची आहे। सरकार त्यांच्या मदतीला आहे। आज जे अन्नछत्र आहे, अन्नधान्य वितरण विभागाच्या माध्यमातून मदतीच्या सहाय्याने काही स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हे अन्नछत्र सुरू आहे, त्यांच्या माध्यमातून या लोकांना धान्य जेवण पोहोचवा, धान्य देऊ नका, जेवण पोहोचवा, तिन्ही वेळेस सकाळ, दुपार, संध्याकाळ जेवण पोहोचवण्याची व्यवस्था करा, म्हणजे कोण उपाशी मरणार नाही। ज्यांना औषधांची गरज आहे त्यांनी ऑनलाईन औषध मेडिकल स्टोअरला, मेडिकल दुकानदारांना सांगा तुम्ही घरपोच औषधं पोहोचवण्याची व्यवस्था करा, प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवी संस्थांना तुमचे नंबर द्या, त्यांनी औषधं पोहोचवण्याची व्यवस्था करा। इमर्जन्सी असेल ॲम्ब्युलन्स तयार ठेवा, ॲम्ब्युलन्सला कॉल करा, त्या पेशंटला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल। 7 दिवस जर कर्फ्यू आपण कडक पाळला, कडक कर्फ्यू, कारण की 17 तारखेपर्यंत आपण ते करू शकतो, तर मात्र पुणे आणि मुंबई आपण नक्कीच ही लढाई जिंकू शकतो असं माझं मत आहे। मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे तुम्ही मला माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये तुमचा विचार पाठवायचे आहेत, थोडक्यात पाठवायचे आहेत। त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवर एक मिनिटाचा व्हिडिओ तयार करून तुम्हाला काय वाटतं हे जर कळवलं तर आम्ही 2 दिवसानंतर आमचा हा एपिसोडचे ज्या प्रतिक्रिया असतील तुमच्या नावासहित आम्ही ते प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करू। जर व्हिडिओ तुमचे क्लिप आमच्यापर्यंत पोहोचल्या आणि त्या जर चांगल्या वाटल्या तर नक्की त्यासुद्धा प्रसिद्ध करण्याचा आम्ही प्रयत्न करू। एक नवीन एक प्रयोग म्हणून आम्ही सुरुवात करतो आहे की ज्यामुळे तुम्ही आणि आम्ही डायरेक्ट कनेक्ट होऊ शकतो आणि ह्या माध्यमातून सरकारपर्यंत, स्थानिक सरकारपर्यंत असेल, पुण्यातल्या असेल किंवा मुंबईपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, कारण की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्याच्या जर प्रतिक्रिया आल्या तर आपल्याला त्यामध्ये पुढं मार्ग काढता येईल किंवा सरकारलापर्यंत आपला आवाज पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला जाईल। मित्रांनो, हा व्हिडिओ जे कोणी बघत असतील त्यांच्या कोणाचेही उद्धव ठाकरेंपर्यंत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत जर कोणाचा संपर्क नंबर असेल, व्हॉट्सअप नंबर असेल, तर हा व्हिडिओ कृपया त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करा। आपण ह्या माध्यमातून जनतेचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। नुसता हाच प्रश्न नाही, अनेक प्रश्नांवर आपण या पुढच्या काळात बोलत राहणार आहोत। दर 4 दिवसांनी, 5 दिवसांनी किंवा दर आठवड्याला आपण एक विषय घेऊन येणार आहोत। पुढचे 4 दिवस, आज शनिवार आहे, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, हे 4 दिवस आपण तुमच्या या ज्या तुमच्यामार्फत येणाऱ्या प्रतिक्रिया ज्या आहेत या कलेक्ट करणार आहोत। गुरुवारी आपण हे तुमच्या सर्व माहिती, तुमचे विचार
प्रसिद्ध करणार आहोत आणि पुन्हा पुढच्या शनिवारी एक नवीन विषय घेऊन मी तुमच्यापर्यंत येणार आहोत. मित्रांनो, हे जे व्हिडिओ आहेत, हा जो व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमच्या सोशल मीडिया ग्रुपवर, मग फेसबुक असेल, ट्विटर असेल, अजून कुठला प्लॅटफॉर्म असेल, इंस्टाग्राम असेल, त्याच्यावर ह्याची लिंक शेअर करा आणि आपले विचार आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांना प्रोत्साहित करा. आमचं चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर आपण रोज भेटतच राहणार आहोत बातम्यांच्या माध्यमातून. मात्र ह्या एका विचार मंच स्पीकअप इंडिया या एका थीमवर आपण आता काम करायला सुरुवात करणार आहोत. तुमचे विचार बाहेर यावेत, तुमचे विचार जगासमोर यावेत, यासाठी हा एक प्रयत्न आहे. धन्यवाद.